2019 जेन्ना नेशनल हायवे 66 हेजे काम करपाक सुरुवात केली एमव्हीआर कंपनीन, त्या टायमा पासून सगळे म्हणजे पत्रादेवी टू महाखाजन हे जितके गावासून हो महामार्ग पास झाला, त्या सगळ्या गावातल्या लोकांचो डिमांड असतो की प्रत्येक गावात जी वस्ती असा थंयसर एक फ्लायओव्हर करचो आणि व्यवस्थित सर्व्हिस रोड करचो, जेणेकरून जे अपघात जातात आणि जे अपघात जावपाचे असतात इन फ्युचर तेथून खरी नियंत्रण करू शकतात. 2022 पेडण्याचो आमदार बाबू आजगावकर आसलो, डेप्युटी सीएम आसले. 2022 उपरांत नवीन भाजप पार्टीचो आमदार निवडून येला प्रवीण आर्लेकर. जी परिस्थिती 2022 पहिली असली तीच परिस्थिती अजूनही असा 2022 जाऊन सुद्धा 9 महिने झाले नवीन आमदार निवडून, पण पेडण्याचा जो हो पट्टो असा पत्रादेवी टू महाखाजन दर वेळाचेर आमकां न्यूजपेपरान आयकूंक येता की तोरश्या गावांत एक्सिडंट झालो, परसकड्या गावांत एक्सिडंट झालो, धारगळ गावांत एक्सिडंट झालो, पण ही बातमी असा एका फुलस्टॉप अजूनही लागना. एक्सिडंटाचं सत्र हे चालूच असा. हाली 2 दीस पहिली एका न्यूजपेपराचेर येयले की तोरशे गावांत जे स्कूल असा तोरश्या हायस्कूल थंयसर रस्त्याची व्यवस्थित व्यवस्था करची म्हणून, नाजाल्यार आंदोलन घेऊन रस्त्यार येतले म्हणून. सो हेच्या वयल्यान असे दिसता की पेडण्याचो आमदार असा हेचे काम निष्क्रिय झाले असा असे दिसून येता. कारण रस्तो म्हटल्या उपरांत लोकांच्या जीवाचो प्रश्न असता. पयरच्या राती माझ्या गावांत परसकडे गावांत साइनबोर्ड नसल्या घेऊन रस्त्यार येतले म्हणून. सो हेच्या वयल्यान असे दिसता की पेडण्याचो आमदार असा हेचे काम निष्क्रिय झाले असा असे दिसून येता. कारण रस्तो म्हटल्या उपरांत लोकांच्या जीवाचो प्रश्न असता. पयरच्या राती माझ्या गावांत परसकडे गावांत साइनबोर्ड नसल्या कारणान एक ट्रक उलटो झालो, सुदैवान कसली जिवीतहानी जावंक ना, पण गेल्या फावटी तोरश्या गावांचो एक्सिडंट झाला. सगळे गोंयभर लोकांनी दुःख सगळ्यांनी व्यक्त केले, कारण तो एक्सिडंट असो झालो की तातून धाकटे भुरगे आणि बापूय त्याचा एक्सपायर्ड झाला. ह्या सगळ्या संदर्भात रस्त्याच्या सर्व्हिस रोड अजून प्रॉपर करूंक ना, फक्त त्यांच्यानी जसो सिमेंटाचो लेप लायतात फातरांक तसो लायल्लो असा ऑडिमीज करून, पण त्यांचे नियोजन सारखे अजून जावंक ना. हेच्या खातीर पहिली मागणी असा पीडब्ल्यूडी मिनिस्टर आणि सीएमकडे की त्यांच्यानी पुन्हा एकदा पेडण्याच्या ह्या रस्त्याची पाहणी करची आणि जे जे जाग्याचे डायव्हर्जन म्हणून असतात तो इल्लोसो बोट न करता येतो व्हडलो करचो, जेणेकरून सगळ्या वाहनांक स्पष्ट दिसचे आणि त्यांचा प्राण हो एक्सिडंट जावपासून वाचवू शकतो.